तर मित्रांनो, आजपर्यंत आपण सगळ्यात चुकीची गोष्ट जी ऐकत आलो ते म्हणजे धंद्यात बम प्रॉफिट आहे. बम वर्ष द्यावं लागते, बम पेशन्स ठेवावं लागते, बम काही ना काही त्यात मेहनत करावं लागते तेव्हा कुठं आहे काही ना काही. जॉब वाल्याला वाटते की धंद्यात प्रॉफिट आहे, धंद्यावाल्याला वाटते की जॉबमध्ये प्रॉफिट आहे, ज्याचं त्याला माहित. आजकाल ट्रेंड चालू आहे, लोकांच्या दिमागात ते घुसला आहे की धंद्यात बम प्रॉफिट आहे, धंदा सोडून काही जरच प्रॉफिट नाही. काऊन की ते इंस्टाग्रामवर काही चुत्या लोक येते आणि ते बम सांगते की बाबा मी धंदा केला, मी एवढे लाखो रुपये कमावले, लाखो करोड रुपये कमावले, तो भुर्जी भावाला घरी 40 लाख रुपये घेऊन जातो, तो पाणीपुराला लाखो रुपये घेऊन जातो, ते चावाला लाईफ सेट आहे. आणि एक चुत्या माणसानं तर एवढ्या फ्रँचायसी विकल्या भारतात की एवढं सांगितलं की 100 दुधाना अमका डमका 400 रुपये सुका प्रॉफिट, लाखो रुपये पाहा मी किती करोड रुपये माझ्या एवढ्या एवढ्या गाड्या घेतल्या तुम्ही बघा असं असं. त्याच्या बम लोकांनी इन्स्पायर होऊन त्याच्या फ्रँचायसी घेतल्या. आता सगळ्याच्या सगळ्या फ्रँचायसी बंद होणार आल्या, जेवढे त्याने शॉप ओपन केले सगळे सगळे बंद होणार राहिले. मग ते ऐकून चार लोक जे इन्स्पायर होते, जे पोरं जे काहीतरी करायचा जीवनात, ते त्या फ्रँचायसी घेते, घरून लाखो रुपये घेते, शहरात दुकान टाकते, दुकानाच्या बगड्या राहते 3-4 लाख रुपये, त्याचं भाडं राहते 20,000 रुपये. मग ते टाकल्यावर त्याला महिन्याभरात जेव्हा त्याला बिल निघते तेव्हा त्याला समजते की अरे बा आपली ते एवढं पकडीत गेलं, एवढं यार भाडं लागते महिन्याचं, यार एवढं मोठं सामान आणलं आपण एवढं मोठं आणि बाकी एक्सपेन्स वेगळा आहे अजून. मग तेव्हा त्याला समजते आपण लॉसमध्ये आहे. मग त्याला समजते की त्या पुऱ्या हवाबाजीवाल्या गोष्टी होत्या. मग त्याच्यावर बंद करायची पाळी येते. बंद करणं सोपं नाही, सगळीची इज्जत जुळली राहते. लोक म्हणते काय बंद केलं काय, आपल्या घरच्याले बोलते वेगळं ते की अरे पोरानं बंद केलं काय. म्हणून सांगतो गर्दीवर कधीच जाऊ नका. कुठे गर्दी तुम्हाला दिसली, पाणीपुरच्या गाडीवर गर्दी दिसली, त्याला जाऊन विचारा कारण की तुला किती वर्ष लागले, किती वर्षापासून हे आले. लोक कधीच सांगितले की त्याला त्याच्याजवळ दुसरा कोणतंच ऑप्शन नव्हतं म्हणून त्याला धंदा टाकला. म्हणून त्यानं बम मोठं स्ट्रगल केलं, बम मोठे त्याच्यावर खाप्याचे वांदे होते त्याच्या, तेव्हा त्यांनी टाकलं. हे कधीच कोणी सांगणार नाही, हे सांगते फक्त धंद्यात बम प्रॉफिट आहे. म्हणून तुम्हाला कधी वाटलं ज्या बम गर्दी आहे तिथं त्याला जाऊन विचारा, दिवसभर बसा तिथं, काय आहे त्याला विचारा किती प्रॉफिट आहे, काय आजचं काय आहे कसं काय, मग नंतर काहीतरी करा. सांगून असेल की मी रोज एक धंदा उघडताना पोरायलो, रोज एक धंदा बंद होताना पोरायलो. तर मित्रांनो नक्की विचार करा. धन्यवाद.